भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आणि भारतीय लोकशाहीला 72 वर्ष पूर्ण झाली, म्हणून त्यानिमित्ताने देशभरामध्ये जे उत्सव सुरू आहे त्याच्याच अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातल्या 25 ते 30 सामाजिक आणि परिवर्तनाचं काम करणाऱ्या संघटनांनी हा विचार केला की केवळ झेंडा केवळ नारे हे न देता भारतीय स्वातंत्र्य आणि भारतीय लोकशाही ज्या आधारावर टिकून आहे ते म्हणजे भारतीय संविधान, आणि ते भारतीय संविधान लोकांना अजून विशेष कळलेलं नाही आहे, गावखेड्यात ते कळलेलं नाही आहे, आणि ते जर कळणार नसेल तर पुढे लोकशाही टिकवायची असेल तर ते संविधान व्यवस्थित कळलं पाहिजे, आणि म्हणून संविधानातले महत्त्वाच्या गोष्टी पण लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे, त्यांना आपले अधिकार आणि कर्तव्य कळले पाहिजे, सरकारच्या जबाबदाऱ्यांची माहिती असली पाहिजे, हे सांगण्याची गरज आम्ही लक्षात घेऊन भारतीय लोकशाही मोर्चा हा सामूहिक एक मंच तयार करून वर्धा जिल्ह्यातल्या 150 ते 175 गावांमध्ये 50 दिवसापेक्षा जास्त फिरून रोज 15 किलोमीटर म्हणजे एक एक पदयात्रा अशा 10 पदयात्रा करून 75 किलोमीटर प्रत्येक पदयात्रा चालेल अशी जवळपास 750 ते 800 किलोमीटरची पदयात्रा 50 दिवस आम्ही करणार आहोत, आणि जवळ 1000 लोकांपर्यंत संविधानाचा विचार पोहोचवणे जेणेकरून लोकशाही आपल्याला विकसित करण्यासाठी त्याची मदत होईल हा याच्या मागचा उद्देश आहे. भारतीय लोकशाही मोर्चाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातल्या ज्या परिवर्तनवादी विचारसरणीच्या संस्था संघटना आहे त्यांच्या माध्यमातून 2 ऑक्टोंबर ते 26 नोव्हेंबरपर्यंत संविधान सन्मान पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून संविधानाचे जे मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य आणि ज्या विशेष बाबी ज्या सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या आहे त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या संविधान सन्मान पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि विविध लोकांचा यांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे. धन्यवाद. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, आपल्या देशाचा म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू आहे, आणि तरी पण आपलं संविधान आपली लोकशाही याची जाणीव ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली नाही आहे, आणि म्हणून ते जाणीव करून देण्यासाठी हा जो प्रयत्न आहे लोकशाही मोर्चाचा की प्रत्येक नागरिकाला ती जाणीव व्हावी लोकशाहीमध्ये कोणते कोणते तत्त्व म्हणजे अनुसूत आहे आणि संविधानात जे हक्क आणि कर्तव्य हे लोकांना कळावे म्हणून हा थोडा प्रयत्न आहे, आणि म्हणून आम्ही गावोगावी घरोघरी जाण्याचा हा प्रयत्न करतो. त्याचबरोबर ही राज्य व्यवस्था कशा पद्धतीने चालली पाहिजे, संसदीय शासन व्यवस्था या देशामध्ये आहे, अंतिम पर्याय ही जनता आहे. जर राजकीय अस्थिरता निर्माण झाली असेल तर त्यासाठी अंतिम पर्याय ही जनता आहे, म्हणजे गणराज्य व्यवस्थेचा आपण स्वीकार केलेला आहे. ही संघ राज्यात्मक व्यवस्था आहे. सार्वभौमत्व हे तत्व आपण स्वीकारलेलं आहे. सार्वभौमत्व याचा अर्थ असा की अंतर्गत आणि बाह्य दृष्टीने कोणीही राज्याला आव्हान देऊ शकत नाही. हे सार्वभौम तत्व आपण स्वीकारलेलं आहे. आपण जर भारतीय संविधानाचा सार आपण बघितला तर भारतीय संविधानाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाची प्रास्ताविका आहे. मला घटनाकारांना खरोखर सॅल्यूट करावं लागेल की संविधान लिहिलं त्यांनी, परंतु त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेला सुरुवातीला लिहिलं आहे की आम्ही भारतीय नागरिक, म्हणजे हा भारतीय संविधानाचा स्तोत्र आपण आहोत, भारतीय जनता आहेत. आणि शेवटी जर एक लाईन जर ऐकली तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही हे संविधान स्वीकृत करत आहोत. त्या संविधानामध्ये सगळे शब्द न शब्द जर आपण ऐकले तर आपल्याला त्यातून आपल्या कर्तव्याची मूलभूत अधिकारांची आणि राज्यकर्त्यांनी कशा पद्धतीने या देशाचा विकास केला पाहिजे याच्यामध्ये सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी सार्वभौमत्व पाहिलं आपण,
गणराज्य या शब्दाचा अर्थ असा आहे की या देशातल्या कुठल्याही नागरिकाला राजकीय पद जर स्वीकारायचं असेल तर ते निवडणुकीच्या माध्यमातून प्राप्त करावं लागतं. मग ते राष्ट्रपती पद असो की गावचा सर्वसामान्य ग्रामपंचायतचा सदस्य असो सरपंच असो, तिथे परंपरेला कुठेतरी थेट दिलेला आहे. जरी आपण संसदीय शासन व्यवस्था इंग्लंडकडून स्वीकारलेली असेल, आपल्या राष्ट्रपतीला जेवढे अधिकार आहेत ना तेवढे इंग्लंडच्या राजाला किंवा राणीला अधिकार आहेत. वर्ध्यातल्या सामाजिक आणि ज्या राजकीय संस्था आहेत आणि ज्या लोकशाहीला मानतात अशा संस्थांच्या 29-40 संस्था वर्ध्यामध्ये एकत्र झाल्या. हां, संस्था आणि संघटना एकत्र झाल्या, त्याच्यामधून हे उदयास आलं की भारतीय लोकशाही मंच एक स्थापन झाला आणि त्याच्या माध्यमातून संविधान आपण या अमृत महोत्सवा वर्षानिमित्त आपण या वर्धा जिल्ह्यामध्ये आणि वर्धा जिल्ह्यातून या देशभरामध्ये कसं पोहोचवू शकतो याचा आपण एक प्रयत्न वर्धा जिल्ह्यात सुरू केलेला आहे. आणि हे गावोगावं जाऊन 75 किलोमीटर फिरतो आहे आणि ह्या 170 ते 180 गावांमध्ये पूर्ण आपण जाणार आहोत. आणि याचा संदेश हा संविधान, समता, बंधुता या सगळ्यांचा आपण कसा लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत. संविधान आज लोकांना माहिती नाही आहे आणि संविधान म्हणजे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एक विशिष्ट वर्ग, पण तो भारतीयांच्या एकूणच सगळ्या नागरिकत्वाला आणि नागरिकांना गरजेचा आहे आज समजण्याची गरज आलेली आहे. आजची वर्तमान परिस्थिती जी आहे त्या अनुषंगाने आज खरंच संविधान वाचण्याची आणि पाहण्याची गरज आहे, समजण्याची गरज आहे. म्हणून आम्ही गावोगाव फिरून हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि संविधान सांगत आहोत.